आपण आकडेवारी आता आपण बघतोय. मावळमधली हिंगोलीमधली आकडेवारी आपण बघितली. राजधानी दिल्लीतील 7 जागांसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे. भाजपकडे सध्या दिल्लीतील 7 जागा आहेत आणि या 7ही जागा भाजप स्वतःकडे कायम राखणार का हे बघायचं आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीमध्ये चित्र कसं असेल? दिल्लीमधील भाजप मुख्यालयामध्ये निकाल आधीच विजयाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. भाजप कार्यालयामध्ये सुरू झालेला आहे. आपण पाहतोय अगली बार 500 पार 2029 मे होगी योगी सरकार अशा पद्धतीचा जो आशय आहे तो त्या फलकावर पाहायला मिळतोय वरती. आणि योगींच्या समर्थनार्थ खरं तर हे पोस्टर जे आहे ते लावण्यात आलं आणि खाली आपण पाहतोय महेश नेगी यांच्या वतीनं हा जो जे होमहवन आहे ते या ठिकाणी सुरू झालेला आहे. मंत्रोच्चार देखील जे आहेत ते केले जात आहेत आणि मोदींसाठी योगींसाठीच हा खरं तर मंत्रोच्चार या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहिलं तर भाजपला देखील मोठा विश्वास आहे विजयाचा. भाजप मुख्यालयातलं चित्र हे दाखवतोय मी. आत्तापासूनच मुख्यालय सजवायला सजवायची जी सुरुवात आहे ती देखील या परिसरामध्ये सुरू झाली आहे. मोठा मंडप जो आहे तो टाकण्यात आला आहे कारण वरिष्ठ सगळे नेते जे आहेत ते भाजप मुख्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र असलेलं हे जे पोस्टर आहे ही देखील भाजप मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेलं आहे. त्यामुळं एक मोठा जो उत्साह आहे तो या संपूर्ण भाजपच्या म्हणजे कार्यालय परिसरामध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीतच पाहावं लागेल निकालानंतर नेमकं काय चित्र असणार ते. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर TV9 मराठी नवी दिल्ली. तर शुभ कार्याच्या वेळेला ज्या पद्धतीने आपण आपलं घर सजवत असतो तशाच पद्धतीनं भाजप मुख्यालयामध्ये निकाला आधीच आता जय्यत तयारी सुरू झाली आहे. अगदी फुलांनी सजवण्यात आलेलं आहे भाजपचं कार्यालय. दिल्लीतील भाजप मुख्यालयात निकाला आधीच विजयाची तयारी सुरू आहे. भाजपचे नेते कार्यकर्ते प्रचंड कॉन्फिडंट दिसतायत विजयाबद्दल आणि त्याचंच प्रतिबिंब भाजप कार्यालयात सुद्धा बघायला मिळतंय. दिल्लीतलं भाजप कार्यालयाची दृश्य होती. निकाला आधीच तिथे विजयाची तयारी सुरू आहे. भाजपचा विजय व्हावा यासाठी होम हवन आणि पूजा विधी सुद्धा दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात होताना बघायला मिळत आहेत. मोदी हॅट्रिक करणार असा विश्वास एनडीए कडून भाजपकडून व्यक्त केला जातोय. मात्र इंडिया आघाडी म्हणते की यावेळेला विजय आमचाच असेल. चित्र नेमकं काय असणार आहे एवढ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधले निकाल जे आहेत ते स्पष्ट होतील अवघ्या काही तासामध्ये. आणि खास करून महाराष्ट्रामधला विचार केला तर 48 जागांमध्ये नेमकं काय होणार, महाविकास आघाडी की महायुती, हे चित्र सुद्धा अगदी काही तासातच स्पष्ट होणार आहे. आणि अगदी काही मिनिटांमध्येच आता मतमोजणीला सुरुवात होईल. 400 पारचा नारा भाजपकडून देण्यात आलेला आहे पण देशातल्या जनतेने आपला कौल नेमका कोणाला दिलाय ते थोड्याच वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. अवघी काही मिनिटं उरलेली आहेत मतमोजणीसाठी सुरुवातीला. पोस्टर वोटिंगच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि इथेच ही आकडेवारी आपल्याला बघता येणार आहे. सध्या मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे. सुरुवात झाल्यानंतर कोणाला किती जागा मिळत आहेत त्याचे सगळे अपडेट्स आपल्याला स्क्रीनवर बघायचे आहेत. आत्ताची अपडेट, भाजप कार्यालयात होम आणि पूजा विधी आत्ता सुरू आहे. दिल्लीतलं भाजपचं मुख्यालय आहे ते सज्ज दिसत आहे. विजयासाठी भाजप कार्यकर्ते नेते देशभरातून तिथे येणार आहेत आणि ते कॉन्फिडंट दिसत आहेत आपल्या विजयाबद्दल. दिल्लीमधल्या भाजप कार्यालयामधली जरी दृश्य आपण पाहिलेली असली तरी प्रत्येक ठिकाणी म्हणजे देशभरात ज्या ज्या ठिकाणी भाजपचं कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा कार्यालयांना अशाच पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे. आणि भाजप कार्यालयामध्ये आता पूजाविधी होम हवन जे आहे ते सुरू झालेले आहेत. निकाल आधीच विजयाची तयारी भाजप कार्यालयामध्ये पाहायला मिळते आणि तशीच तयारी जी आहे ती काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुद्धा पाहायला मिळते. 543